नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सुनील नेवे बहिणाबाई महोत्सवाचं महोत्सव प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडतो आहे. येत्या 8 डिसेंबर ते 12 डिसेंबरला बहिणाबाई महोत्सवाचं आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान भुसावळ या ठिकाणी केलेलं आहे. खास करून महिलांचं सक्षमीकरण व्हावं, महिला स्वावलंबी व्हाव्यात, त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं, रोजगार निर्मिती करावी आणि त्या माध्यमातून आम्हीही कुठे कमी नाही हे समाजाला दाखवून द्यावं या हेतूनं आमच्या विभागाच्या खासदार गुरुनाथ फाउंडेशनच्या अध्यक्षा खासदार रक्षाताई खडसे यांनी या महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. महिलांविषयी तळमळ असलेल्या, महिलांनी सातत्याने पुढं येऊन समाजासमोर एक आदर्श उभा करावा हा हेतू आणि उद्देश खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांचा नेहमीच राहिलेला आहे. आणि म्हणून महिलांना एक खुलं व्यासपीठ निर्माण व्हावं, महिलांनी समोर येऊन आपण केलेल्या कामाचा, आपण केलेल्या कार्याचा या ठिकाणी उल्लेख व्हावा याकरता या बहिणाबाई महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. या बहिणाबाई महोत्सवाचं आयोजन करण्याच्या पाठीमागचा मुख्य हेतू हाच आहे की ज्या बहिणाबाई कधीही शाळेत गेल्या नाही त्या बहिणाबाईंचं नाव उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला द्यावं लागलं हाच बहिणाबाईंच्या काव्याचा, त्यांच्या कवितांचा विजय आहे असं म्हणण्यासारखं नाही. आणि म्हणून ज्या बहिणाबाईंनी वेगवेगळ्या प्रकारच्या कवितांच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन केलं, समाजातील ज्वलंत समस्या या सोडवण्याचा प्रयत्न केला, त्या बहिणाबाईंचा जीवन प्रवास सामान्य लोकांपर्यंत पोहोचावा, बहिणाबाईंचं आयुष्य नेमकं कसं संघर्षमय झालं याचं चित्ररूप प्रदर्शन लोकांपर्यंत यावं या उद्देशाने या बहिणाबाई महोत्सवाचं आयोजन गुरुनाथ फाउंडेशनच्या वतीनं रावेर लोकसभा मतदारसंघाच्या सन्माननीय खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यामार्फत या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. या 5 दिवसांच्या महोत्सवाचं उद्घाटन 8 डिसेंबरला महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. मला सांगताना आनंद होतो आहे की महाराष्ट्र राज्याचे तब्बल 7 मंत्री या 5 दिवसांच्या या महोत्सवाला वेगवेगळ्या दिवशी भेट देणार आहेत. यामध्ये माननीय शिक्षण मंत्री नामदार विनोदजी तावडे, आपल्या जिल्ह्यातील जलसंपदा मंत्री माननीय नामदार गिरीशभाऊ महाजन, महिला आणि बालकल्याण सभापती माननीय नामदार पंकजाताई मुंडे, पर्यटन मंत्री माननीय नामदार जयकुमारजी रावल यांच्यासह आपल्या जिल्ह्यातील माननीय नामदार श्री गुलाबरावजी पाटील या सगळ्या मंत्री महोदयांच्या उपस्थितीत या महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. मला सांगताना विशेष आनंद होतो की या महोत्सवाला मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आणि आमच्या सगळ्यांचे आदरणीय नाथाभाऊ हे मार्गदर्शकच्या रूपानं आम्हाला या महोत्सवामध्ये मिळालेले आहेत. या 5 दिवसांच्या महोत्सवामध्ये सामाजिक प्रबोधनाच्या बरोबर विविध मनोरंजनात्मक अशा प्रकारच्या कार्यक्रमांचं सुद्धा भरगच्च आयोजन करण्यात आलेलं आहे. यामध्ये विशेष मला सांगताना आनंद होतो की या महोत्सवामध्ये 300 बचत गटांच्या स्टॉल्सचं आयोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. महिला बचत गटांना आर्थिक विकासाची दिशा मिळावी, महिला बचत गटातील महिलांना विकासाचे नवनवीन मार्ग मिळावेत याकरता या महोत्सवामध्ये महिलांना विशेष स्वरूपाचं मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही काही खास वक्त्यांना या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. या खान्देशमधले जे तरुण युवक आणि युवती आहे, जे विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत, पालक आहेत, शिक्षक आहेत, अशांचा एक मुख्य कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केला आहे. आणि या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय शिक्षण मंत्री नामदार विनोदजी तावडे हे खास करून उपस्थित राहणार आहेत. आपल्या जिल्ह्यातीलच प्राध्यापक यजुर्वेंद्र महाजन यांचं विशेष मार्गदर्शन
या शिबिरामध्ये आम्ही या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. जुन्या पुरातन वस्तूंचं आजीबाईची भातुकली नावाचं एक प्रदर्शन आम्ही या ठिकाणी खास करून ठेवलेलं आहे. ते सुद्धा या महोत्सवाचं एक मुख्य आकर्षण या ठिकाणी निश्चितपणाने असणार आहे. बहिणाबाईंच्या जीवनावर आधारित अशा प्रकारचं पोस्टर प्रदर्शन, बहिणाबाईंचं आयुष्य उलगडणारी एक 15 मिनिटांची लघु फिल्म ही सुद्धा आम्ही या महोत्सवामध्ये सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. या 5 दिवसामध्ये चालणाऱ्या या महोत्सवामध्ये आम्ही सामाजिक प्रबोधन करण्याचा, याच ठिकाणच्या लोकांना खानदेशच्या संस्कृतीचा जवळून अभ्यास करता यावा म्हणून या ठिकाणी याचं आयोजन केलं आहे. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अजिंठा लेणीचा इतिहास आम्ही प्रदर्शनाच्या माध्यमातून या ठिकाणी उलगडण्याचा प्रयत्न करतो आहे. जळगाव जिल्ह्यातली पर्यटनाची जी स्थळं आहे, मग चांगदेव असेल, मुक्ताईनगर असेल, चाळीसगावचं पाटणादेवी असेल, मनुदेवी असेल, या सगळ्या पर्यटन क्षेत्रांचा उल्लेख या प्रदर्शनांमध्ये या ठिकाणी आम्ही निश्चितपणानं करतो आहे. मी या महोत्सवाचा प्रमुख म्हणून या परिसरामधील लोक सहभागाच्या माध्यमातून जसं लोकांना विनंती करतो आहे की आपण सहभागी व्हावं, तसेच विविध गावाचे सरपंच, विविध गावातील पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, नगरपालिकेतील नगरसेवक, नगराध्यक्ष आणि सर्व लोकप्रतिनिधी यांना विनम्र आवाहन करतो आहे की आपण सगळेजण मिळून खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या पाठीमागे खंबीरपणानं उभं राहूया. आणि रक्षाताईंनी या ठिकाणी या महोत्सवाचं आयोजन जे पद्धतीने या ठिकाणी केलेलं आहे, 5,000 महिला एकत्र याव्यात असा त्यांचा या पाठीमागचा हेतू आहे. या सगळ्या महिला वर्गाला उपस्थित राहण्याच्या सूचना आपण आपापल्या परीनं आपापल्या गावामध्ये या ठिकाणी द्यावा असं आवाहन मी आपल्याला या ठिकाणी करतो आहे. पुनश्च एकदा हा महोत्सव लोकोत्सव म्हणून आपण सगळेजण मिळून साजरा करूया आणि त्याचा आनंद लुटूया असं आवाहन करतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.